नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उच्च शिक्षण यामध्ये ज्या समस्या आहेत, ज्या समस्यांना सध्या उच्च शिक्षणामध्ये सामोरे जावे लागत आहे, ज्या अशा समस्या की नंतरच्या कालखंडात त्या समस्यांवर मात करून आपल्याला पुढे जाता येईल, त्यासाठी ह्या नवीन शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेली आहेत, त्या व्हिडिओचा हा उर्वरित भाग आहे, जो की 15वा भाग आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आणि ध्येय होती ती आपण पाहिलेली आहे. आजचा भाग महत्त्वाचा यासाठी आहे, कारण ज्या बदलाच्या संक्रमण अवस्थेमधून आपल्याला पुढे जायचं आहे, त्या बदलामध्ये आपल्याला कोणत्या समस्यावर मात करून पुढे जायचं आहे हे समजून येणार आहे. त्यासाठी हा भाग आपण लक्षात घेणे, समजून घेणे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत त्याला पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण शैक्षणिक संस्थांच्या अंतर्गत ज्यावेळेस अशी संक्रमण अवस्था निर्माण होत असते, त्यावेळेला अशा सर्व गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर सतत प्रयत्न करत असतो, त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे, म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरणार आहे. आजचा व्हिडिओ थोडा नाविन्यपूर्ण तुमच्यासाठी आहे, कारण आपण प्रचलित धोरणामध्ये ज्या सुधारणा अपेक्षित आहे किंवा ज्या समस्या आहेत, त्या समस्यांना कसं सामोरं जावं लागणार आहे किंवा त्या कोणत्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यावर उत्तर शोधता येईल, अशा पद्धतीचा हा भाग आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली, ती माहिती पाहिल्याच्या नंतर हे संपूर्ण समजून घेणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आपण या सर्व गोष्टींचा या ठिकाणी वृत्तांत घेत आहोत, चर्चा करत आहोत आणि आपल्यासाठी उच्च शिक्षणामधील समस्या समजून घेत आहोत, ज्या की पुढील काही व्हिडिओमध्ये सुद्धा येणार आहेत. त्यामधील प्रमुख समस्या किंवा पहिला जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो पुढील पद्धतीचा आहे. नंबर एक आहे की विखुरलेली उच्च शैक्षणिक परिसंस्था. म्हणजे आज आपण असं पाहतो की आपल्या ज्या काही उच्च शिक्षणामधील वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आहेत, त्या संस्था ज्या की विखुरलेल्या आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचं, म्हणजे ज्ञानाचं जे काही क्षेत्र आहे ते ज्ञानाचं क्षेत्र संपूर्ण भारतासाठी आपण असं पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला शिक्षण मिळतं, त्यामध्ये एक वाक्यता जी पाहिजे ती एक वाक्यता नाहीये, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या उच्च शिक्षणाच्या या धोरणामध्ये ज्या ठिकाणी समस्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये नमूद केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच या समस्येवर मात करण्यासाठी येऊ घातलेलं शैक्षणिक धोरण आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. दुसरा मुद्दा कोणत्या पद्धतीचा आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. दोन नंबर, आकलन कौशल्याचा विकास आणि अध्ययनाच्या निष्पत्तीवर कमी भर. म्हणजे आकलन क्षमता जी विद्यार्थ्याची पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेच्या बरोबरच, म्हणजेच त्याचबरोबर दुसरा जो काही घटक आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच कौशल्याचा विकास आणि अध्ययनाच्या निष्पत्तीवर कमी भर. अध्ययनाची जी काही निष्पत्ती आहे आणि जी कौशल्य आहे की त्या कौशल्यावर किंवा निष्पत्तीवर कमी भर आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या शैक्षणिक धोरणाच्या समस्यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे जी सध्याची प्रचलित शैक्षणिक पद्धती आहे उच्च शिक्षणामधील, त्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अशा अध्ययन कौशल्यावर कमी भर आहे. शैक्षणिक जे काही निष्पत्ती आहे, म्हणजेच आउटपुट ज्याला आपण म्हणतो, ते जे काही निष्पत्तीचा जो काही भाग आहे त्याच्यावर सुद्धा कमी भर स्वरूपाचा दिला गेलेला आहे.
आणि या समस्येवर मात करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 येऊ घातलेलं आहे, ज्याची उद्दिष्टे आणि ध्येय आपण मागच्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत. आजचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा, हे लक्षात असू द्या, म्हणजे शैक्षणिक संस्थांची साचेबंद पद्धतीने विभागणी. म्हणजे हा भाग आपण घेत असताना लक्षात घ्या की शैक्षणिक संस्थांची जी विभागणी आहे ती साचेबंद पद्धतीची आहे. साचेबंद पद्धतीची म्हणजे काय, की आपण एकच एक जी काही गोष्ट आहे ती गोष्ट सतत ज्यावेळेस करू लागतो त्यावेळेला त्याचं जे काही प्रोडक्ट आहे ते सुद्धा त्याच पद्धतीचे निर्माण होते. म्हणजेच प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये उच्च शिक्षणाच्या ज्या काही संधी आहेत या प्रचलित उच्च शिक्षणाच्या संधीमध्ये साचेबंदपणा आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे मग ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यावर जे बोट ठेवण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेलं आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये जो काही उपघटक आहे तो म्हणजेच काय, की त्यात लवकर विशिष्ट शाखा निवडावी लागते. म्हणजे सध्याची जी काही उच्च शिक्षणाची पद्धत आहे त्यामध्ये काय झालेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला एखाद्या विशिष्ट शाखेची किंवा विषयाची निवड करावी लागते. आणि त्यामुळे होतं काय की बऱ्याच वेळा आपली आवड कशात आहे, कोणत्या घटकामध्ये आहे किंवा कुठे आहे हे समजत नाही. बऱ्याच वेळेला आपण असं विद्यार्थी पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यात चांगले टॉपर्सचे जे काही विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपलं क्षेत्र बदलून दुसऱ्या क्षेत्राकडे जातात. त्यामुळे त्यांची जी काही प्रावीण्यतावर जो काही परिणाम होणार असतो तो म्हणजेच तशा पद्धतीचा होऊ नये. आणि त्यासाठीच प्रचलित उच्च शिक्षणामध्ये जे दोष आहेत ज्या समस्या आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी येणारं नवीन शैक्षणिक धोरण आहे ही आपण या ठिकाणी लक्षात पाहिजे. म्हणजे जी लवकर निवड करण्याची जी काही पद्धत आहे त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे, जे की आपण या उद्दिष्टे आणि ध्येयाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्याच्यातले जो काही उपपार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, तर त्यामुळे अध्ययनाच्या संकुचित क्षेत्राकडे वळावे लागते. आता होतं काय, आपल्याला लवकरात लवकर जर निवड करण्याची वेळ आली किंवा विद्याशाखा विषय हे जर निवड करण्याची लवकरात लवकर वेळ जर आली तर त्यामुळे अध्ययनाच्या संपूर्ण प्रक्रियेवर काय होतो त्याचा परिणाम होतो. आणि त्या परिणामाची म्हणजेच त्यामुळे अध्ययनाच्या संकुचित क्षेत्राकडे वळावे लागते. ते संकुचित क्षेत्र त्यामुळे संपूर्ण समाजाचा किंवा समाजाच्या दृष्टीने जी गोष्ट आवश्यक आहे त्या गोष्टीपर्यंत या शिक्षण पद्धतीमधून जाता येत नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या समस्याच्या अंतर्गत या धोरणामध्येच दिलेलं आहे. हे लक्षात घ्या की हे प्रत्येक जे काही मुद्दे आहेत किंवा प्रत्येक जी काही गोष्ट आहे ही काही आपण स्वतःची म्हणून सांगत नाहीत. हे लक्षात घ्या की या धोरणामध्ये उच्च शिक्षणामध्ये सध्याच्या उच्च शिक्षणामध्ये ज्या समस्याला सामोरं जावं लागत आहे त्या समस्येचा उहापोह सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रस्तावनेमध्येच करण्यात आलेला आहे, ज्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत, चर्चा करत आहोत. आणि ही चर्चा करत असताना तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी घेऊन येऊ का, तर आपण या संपूर्ण प्रक्रियेशी जोडले गेलेलो आहोत. उच्च शिक्षणासाठी आपल्याला या सर्व गोष्टी माहीत पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्यासमोर उच्च शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या माहीत पाहिजे आणि पूर्वीच्या कालखंडात कोणत्या उच्च शिक्षणामधील समस्येला हे शिक्षण किंवा ही शिक्षण पद्धती सामोरे जात आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजेच तौलनिकरित्या आपल्याला हा संपूर्ण अभ्यास करता येणं सहज शक्य आहे, सोपं आहे. आणि म्हणून आपण कमीत कमी शब्दामध्ये या सर्व मुद्द्यांची चर्चा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की तुमच्यासाठी अतिशय फायदेमंद ठरणार आहे, हे लक्षात घ्या. आजच्या चर्चेचा चौथा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा. आता या सर्व गोष्टींचा जो काही परिणाम झालेला आहे तो काय झालेला आहे, तर त्यामुळे मर्यादित उपलब्धतेच्या संधी. आता ज्या संधी उपलब्ध होतात, जे शिक्षण आपण घेतो
त्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या संधी उपलब्ध होतात त्या संधी त्यामुळे आपोआपच मर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. म्हणजेच काय की एका विशिष्ट शाखेमध्ये किंवा एखादा विषय जर आपण चॉईस केला तोही लवकरात लवकर वयाच्या कमीत कमी वेळेमध्ये जर तो सिलेक्ट केलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला नाविलाजास्तव शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळे जगामध्ये किंवा नंतरच्या कालखंडात ज्या काही संधी असतात त्या संधी मर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे आपला तर त्याचा आपलाही वेळ जातो, त्यामुळे समाजाचाही सुद्धा वेळ जातो आणि समाजाचा म्हणजेच संपूर्ण देशासाठी विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो व्यक्ती किंवा जो समाजाचा घटक भाग घेऊ शकत होता तो घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या समस्येला सामोरं जात आहे काय जात आहे तर ते सध्याचं उच्च शिक्षण सामोरं जात आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या संपूर्ण नवीन शैक्षणिक धोरणामध्येच करण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या शैक्षणिक धोरणामधील समस्यांचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या समस्या किंवा त्या समस्यावर मात करून जे बदल सुचवलेले आहेत त्या बदलाचा आढावा सुद्धा आपण या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. आपल्याला अशाच पद्धतीच्या कंटिन्युएशनमध्ये एकानंतर एक व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणजेच आपल्याला या नवीन शिक्षण धोरण 2020 उच्च शिक्षणाची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा ध्येय धोरणे आहेत ती तर समजून घ्यायचीच आहेत, त्याचबरोबर प्रचलित उच्च शिक्षणामध्ये कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे ह्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करून चर्चा करणं अपेक्षित होती, जी की आपण केलेली आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये यामधील जे काही राहिलेले उर्वरित मुद्दे आहेत ते आपण घेणार आहोत. निश्चित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचा भाग समजलेला असेल, तो समजून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा केलेला असेल. त्यासाठीच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर अशा शैक्षणिक गोष्टींचा आढावा घेत असतो जे की तुमच्यासाठी उपयोगी अशा स्वरूपाचा आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.